महाराष्ट्रात लोहार समाज हा 45-50 लाख बहुतांशी खेड्यात राहणारा असला तरी आज शहर जिल्ह्याच्या ठिकाणी वेगवेगळ्या ठिकाणी विखुरलेला, पण या लोहार समाजासाठी महाराष्ट्रात तसे समाज मंदिर, धर्मशाळा, वसतिगृह अशा वास्तूंचा अभाव जाणवतो. तसे पाहिले तर महाराष्ट्रात लोहार समाजाची ही तिसरी वास्तू आहे. देवाची आळंदी पुणे येथे लोहार समाजाची वास्तू निर्माणाचे काम प्रत्यक्षात चालू झाले. यावेळी भगवान विश्वकर्मांचे फोटोंचे पूजन, इमारतीचे भूमिपूजन आणि पायाभरणी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आली. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष भिकू इदाते, माननीय अध्यक्ष राष्ट्रीय विमुक्त भटक्या जमाती आयोग न्यू दिल्ली भारत सरकार यांच्या इदाते योगाच्या शिफारसी काही दिवसात शक्यतो निवडणुकीपूर्वी लागू होतील अशी शक्यता त्यांनी व्यक्त केली. सदाशिव हिवलेकर, राष्ट्रीय अध्यक्ष आर्टिझन वेलफेअर ऑर्गनायझेशन दिल्ली व अध्यक्ष अखिल महाराष्ट्र गाडी लोहार समाज विकास महासंघ सातारा यांनी लोहारांच्या प्रत्येक संस्थांनी एकमेकांच्या कार्यक्रमात विघ्न न आणता आपापल्या घटनेतील उद्देशाप्रमाणे कार्य करावे, विशिष्ट उद्देश पूर्ण करण्यात लोहार संघटनांनी लक्ष द्यावे असे सांगून काही काळातच कारागिरांसाठी वेगळे मंत्रालय होण्याची शक्यता व्यक्त केली आहे. तसेच आर्टिझन वेलफेअर ऑर्गनायझेशनकडून लवकरच मंजूर झालेली मल्टीस्टेट बँक महाराष्ट्रात सुरू होईल असे सांगितले. आळंदी नगर परिषदेच्या नगराध्यक्ष वैजयंती उमरगेकर यांनी लोहार समाजाच्या धर्मशाळेची इमारत होण्यासाठी कुठलीही अडचण येणार नाही, धर्मशाळेसाठी लागणारी सर्व मदत केली जाईल असे आश्वासन दिले. अध्यक्ष दिलीप थोरात यांनी धर्मशाळेचा इतिहास व थोडक्यात समाजाच्या प्रगतीची दिशा सांगितली. संदीप थोरात यांनी धर्मशाळेला लागणारी आर्थिक किंवा वस्तू स्वरूपात मदत पुणे जिल्हा करेल असे आश्वासन दिले. मधुकर लोखंडे यांनी उपस्थित बांधवांचे आभार मानले. हा कार्यक्रम स्वकुल समाज धर्मशाळा येथे संपन्न झाला. या लोहार समाजाचे सर्व कार्यकर्ते, पदाधिकारी सांगली, जळगाव, बुलढाणा, अहमदनगर, ठाणे, मुंबई, औरंगाबाद, पुणे, सातारा, कोल्हापूर, सोलापूर इत्यादी अनेक ठिकाणांवरनं कार्यकर्ते उपस्थित होते. किसनराव बलांसे, बाळासाहेब थोरात, किशोर सोनवणे, अशोक दातार व महाराष्ट्रातील सक्रिय कार्यकर्ते स्वयंस्फूर्तीने सहभागी झाले होते. सुनील थोरातसह मी हेमंत पेंडसे, बीजीबी टीव्ही मराठी, हवेली, पुणे.